भारत एक शेती प्रधान देश अगदी प्राचीन काळापासून परंपरागत पद्धतीने शेती करत आजच्या अत्याधुनिक काळात देखील सुजलाम सुफलाम आहे। म्हणूनच म्हटलं जातं, मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती। शेतीच्या कामांमध्ये अत्यंत मेहनत, चिकाटी आणि सहनशीलता लागते। पारंपरिक पद्धतीत शेतीची अवजारे देखील फार कठीण होती, ती माणसांकडून चालवणं खूपच कठीण, त्यामुळे ती यंत्रसामुग्री चालवण्यासाठी काही पशुप्राण्यांची मदत घेतली जायची, त्यामध्ये उंट, रेडे, गाढव आणि बैल। तर यात बैलांचा वापर खूप जास्त असायचा। हे कष्टाचं काम शेतकरी आणि बैलच करत नव्हते, तर आणखीही एक घटक त्यात पूर्णपणे सहभागी होता, तो म्हणजे ती, अर्थात स्त्री। तू ही अंबा, तू ही दुर्गा, तू ही माँ भवानी, तू ही माता सरस्वती और तू ही जगत कल्याणी, नारी नारायणी, नारी नारायणी। अशा काव्यात स्त्रीला अगदी देवीचा दर्जा दिला गेलाय, तर दुसरीकडे तिला अबला, नाजूक, कोमल देखील म्हटलं जातं। आता ती देवी असो किंवा अबला, पण जीवन कार्यात मात्र तिचा 50% सहभाग हा असतोच। घर काम करत करत ती शेतीमध्ये देखील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम करतेच, किंबहुना तिला दुहेरी भूमिका करावी लागते, म्हणजेच फार्म अँड होम दोन्हीही तिला सांभाळावं लागतं। पारंपरिक पद्धतीत शेतीमधली कामं करताना नांगरणी, वखरणी, पेरणी, निंदणी, कापणी, खुरपणी अशी अनेक प्रकारची कामं ती करत आली, करत आहे आणि भविष्यातही करत राहणार। शिवाय वाफे तयार करणं, चाऱ्या पाडणं, पिकांना पाणी देणं असे कामं देखील ती करत असते। पारंपरिक शेती अवजार म्हणजे नांगर, वखर ती कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय चालवायला शिकली, त्यामध्ये कुशल बनली आहे। कारण भारतात मोठ्या शेतकऱ्यांपेक्षा छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे त्यांना आधुनिक शेती अवजारे खरेदी करून वापरणं आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाहीये। त्यांना कष्टाशिवाय पर्यायच नाही आणि या कष्टाच्या कामात स्त्रिया देखील मागे नाहीत। आधुनिक काळात शेतीच्या क्षेत्रात देखील क्रांती झालेली आपल्याला पाहायला मिळते। ट्रॅक्टर, हार्वेस्टर, ट्रॉली असे अनेक आधुनिक यंत्रसामग्री कृषी क्षेत्रात वापरात येऊ लागली। अशा यंत्रसामग्री हाताळण्यासाठी पुरुषांबरोबरच स्त्रिया देखील पुढे येऊ लागल्या आहेत। तिला या गोष्टी शिकाव्याच लागल्या, कारण कुटुंबात आता सदस्य संख्या कमी होऊ लागली। विभक्त कुटुंब पद्धतीमुळे तिच्यावर आपोआपच पैसे कमावण्याची देखील जबाबदारी येऊ लागली। त्यासाठी विविध प्रकारच्या नोकऱ्या, व्यवसाय, उद्योगधंदे तिला करावे लागत आहेत। आपल्या देशातले जवळपास 80% उद्योगधंदे हे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या शेतीवरच अवलंबून आहेत, त्यामुळे तिला शेती हा उद्योग करावा लागतोय आणि आता ती शेतीमध्ये अत्यंत खंबीरपणे उभी राहत आहे। शेतीवरच संपूर्ण जगाचं जीवनचक्र अवलंबून आहे आणि त्यामध्ये तिचा मोलाचा वाटा आहे व तो पुढेही राहणार। ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता ती शेतीत कामं करते, पण दुर्दैवाने तिला त्याचा मोबदला देखील पुरुषांच्या बरोबरीने मिळत नाही। पुरुष प्रधान समाज याचा विचार करेल का? स्त्री पुरुष समानता या तत्वानुसार तिला देखील तेवढं बरोबरीचं महत्वाचं स्थान मिळेल का? ती शेतीत तिरस्कृत होण्याऐवजी पुरस्कृत व्हावी एवढीच शुभेच्छा। आता जाणून घेऊया महिला शेतकऱ्यांचे अनुभव त्यांच्याच तोंडून। आपलं नाव काय? सायबाई चंद्रकांत भाग। अच्छा, आणि तुमचे मालक काय काम करतात? माझे मालकले नाही का, फिरी ती चक्री ती, मग त्या सर्व जण जातो आम्ही कामाला। अच्छा, म्हणजे त्यांना त्रास होतो उन्हाचा पण? त्रास होते त्याचा। बर, मग तुम्ही पाहता शेतातली कामं? मग मीच करतो काम धंदा, असं माझे मालक नाही का, ते फिटच येते, चक्री येते, तसं धंदा नाही करत, घरीच राहते बसून, आलं काम तर रोजाने जातो, तर रोजाने गेलं ते मी उचलून आणायचं घरी, असं आहे। मग मी त्या शेतीचं काम करून राहतो मी, असं नानान चार पोरे आहे। बर, म्हणजे सर्वात जास्त म्हणजे जे काही बघतात ते तुमच्या हातात आहे सगळं? गडी माणसांना किती देतात? 300, बाई माणसाला 250 असं रोज। मग तुम्ही कधी म्हटलं नाहीत का असं की आम्हाला 250 का देतात, आम्ही पण काम तेवढं करतो? तुम्ही तुमच्या घरी पण मग शेताची कामं सगळी पाहत होते का? तुरी कापायचं, गहू कापायचं, कापूस काढायचं, सगळे काम येते। बर, छान वाटलं तुम्हाला बोलून।
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. नाव आहे तुमचं? कोणकोणती काम असतात? हरभरे काढायचे, सोयाबीन काढायचे, काँग्रेस काढायचे, गवत कापायचे, खुरपायचे, गोट लावायचे, खत टाकायचं, काही बी काम राहते. काजे लावायचे, काही बी काम राहते. अच्छा, फवारणी वगैरे करायला येत का तुम्हाला? मग नळ्या धारायच्या ना अशा माणसं राहते पुढे ते पंप मारायला, पण बायांनी नळ्या धारायच्या. ट्रॅक्टर वगैरे कोणाला येत का चालवतं? तुमचं नाव सांगा. अच्छा, आणि तुम्ही रोज इथे काम करता शेतात? आणि सर्वात जास्त काम बायांनाच असतात? तुमच्या शेतीचा निर्णय कोण घेत? जर शेतीतला माल विकायचा असेल किंवा शेत विकायचं असेल, आणि घरी असताना वडील किंवा भाऊ घेत होते, मग तुम्हाला असं वाटलं नाही की आपण पण निर्णय आपला आपल्या त्याच्यात म्हणजे सजेशन द्यायला पाहिजे काहीतरी? तुम्हाला कधी वाटत नाही असं की कोणीतरी महिलांनी पण ट्रॅक्टर शिकायला पाहिजे, चालवायला पाहिजे? तुमचं नाव काय? लता कारभारे चढे. अच्छा, आणि तुमच्याकडे शेत आहे? बर, आणि शेतीचे निर्णय कोण घेत तुमच्या घरातले? जवळपास 80% काम सगळं महिलाच बघतात. हा, सगळं बघतात. आम्ही पण सगळं काम, मी पण सगळं आहे ना, शेती पण बघत, घर काम पण, आणि मजूर पण म्हणत काम. छान वाटलं तुम्हाला बोलून. हो, धन्यवाद. म्हणूनच भारताचे माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी नारा दिलाय, जय जवान जय किसान. त्यात आणखी थोडा बदल करावासा वाटतो, स्त्री किसान देश किसान. तर भारतवासियांनो, इतर सर्व क्षेत्रातील महिला आपणच माहितीच आहेत. आता आशा आहे की शेतीतील ती आणि तिच्या योगदानालाही लवकरच ओळख मिळेल. स्त्री किसान देश किसान.